नमस्कार. दीक्षांत मिरवणुकीचं सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे.
थोड्याच वेळात माननीय कुलपती यांचे आगमन होईल. माननीय कुलपती आणि मान्यवरांचं ऑनलाईन आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जनगण मनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभा मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवाजी विद्यापीठाच्या 57व्या दीक्षांत सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री भगतसिंह कोश्यारी, दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री उदय सामंत, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष आणि या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री गजानन पळसे आणि सर्व अधिष्ठाता यांचं आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं शिवाजी विद्यापीठ परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. तसंच ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असलेले अधिसभा व्यवस्थापन परिषद आणि विद्यापरिषदेचे सन्माननीय सदस्य, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, नूतन पदवीधर स्नातक, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणप्रेमी नागरिक या सर्वांसही मी नंदिनी पाटील, प्राध्यापिका तृप्ती करेकट्टी आणि मी धैर्यशील यादव मनपूर्वक स्वागत करतो. आता माननीय कुलगुरू यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे माननीय श्री भगतसिंह कोश्यारी आणि दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय अतिथी यांचे शब्द सुमनाने स्वागत करावे. सर्वांना नमस्कार. शिवाजी विद्यापीठाचा 57वा दीक्षांत समारंभ कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर आज ऑनलाईन स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. या समारंभात सहभागी मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत करीत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी साहेब हे थेट राजभवनमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ उपलब्ध करून दिला, त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या वतीनं त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदयजी सामंत यांचा शिवाजी विद्यापीठाशी दृढ असा स्नेहबंध निर्माण झाला आहे. ते सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमातून 57व्या दीक्षांत समारंभात सन्माननीय प्रमुख अतिथी
म्हणून ऑनलाईन सहभागी झाले आहेत, त्यांचेही या समारंभात मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे हे शिवाजी विद्यापीठाच्या स्नातकांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचे या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो. या प्रसंगी व्यासपीठावर माझे सहकारी प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री गजानन पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर आर के कामत, वाणिज्य व्यवस्थापन परिषदेचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस महाजन, मानवशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर पी आर शेवाळे आणि आंतरविद्याशाखा विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रमेया गुळवणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. या कार्यक्रमास माननीय खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदचे सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व प्रशासकीय सेवक, संस्था चालक, प्राचार्य, प्राध्यापक, स्नातक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, माध्यम प्रतिनिधी आणि विद्यापीठावर प्रेम करणारे अनेक नागरिक ऑनलाईन माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या 57व्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू सर. नाव मे आय रिक्वेस्ट ऑनरेबल श्री भगतसिंग कोश्यारी, द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड द चान्सलर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर टू काइंडली डिक्लेअर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्व्होकेशन सेरेमनी. Now the convocation ceremony begins. Pursuant to the recommendation made by Article Academic Council to the Management Council that the respective degrees be conferred upon those who have qualified themselves for the same, and pursuant to the decision of the Management Council to hold the convocation ceremony for conferring degrees on those in person and in absentia, this convocation of Shivaji University is hereby convened. Therefore, let the candidates be presented. धन्यवाद सर. विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता स्नातकांना सादर करतील. सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक आर के कामत. माननीय कुलपती महोदय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत पदवी पदविका प्रमाणपत्रे उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने केलेल्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर आणि ज्यांना अनुपस्थितीत पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यावरही ती ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर एस एस महाजन. माननीय कुलपती महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत पदवी पदविका प्रमाणपत्र स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने केलेल्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर आणि ज्यांना अनुपस्थितीत पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी प्रार्थना करतो. यानंतर मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर पी आर शेवाळे. माननीय कुलपती महोदय, मानव विज्ञान विद्याशाखा अंतर्गत पदवी पदविका प्रमाणपत्रे उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने केलेल्या शिफारसी व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर आणि ज्यांच्या अनुपस्थितीत पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर श्रीमती एम व्ही गुळवणी. ऑनरेबल चान्सलर सर, I present to you some of the candidates in the faculty of interdisciplinary studies who have found qualified for degrees and diplomas. Pursuant to the decision of the Management Council to accept the recommendations made by the Academic Council to confer degrees,
I pray that these candidates may be admitted to the respective degrees, diplomas, and certificates. On behalf of those who have been permitted to receive their degrees, diplomas in absentia, I pray that they also may be admitted there too. Thank you, madam. The presentation of the deans of all the faculties is over. Now, may I request Honorable Chancellor Sir to grant the request made by the deans of his faculties. By the deans to confer upon the graduates the degrees in person and in absentia. धन्यवाद सर. आता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु माननीय प्राध्यापक दिगंबर शिर्के यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करावा. नमस्कार. शिवाजी विद्यापीठाचा 57वा दीक्षांत समारंभ आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी साहेब, महाराष्ट्राचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदयजी सामंत, अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळ अर्थात AICD अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे यांच्यासह ऑनलाइन माध्यमातून उपस्थित मान्यवर, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, विद्यापीठ अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठ सदस्य, विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय सेवक, संस्था चालक, प्राचार्य, प्राध्यापक, उपस्थित स्नातक विद्यार्थिनी, विद्यार्थिनी, पालक, माध्यम प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, आजच्या दीक्षांत समारंभा सोहळ्यामध्ये सर्व अधिकार मंडळाच्या वतीने मी पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. COVID-19 साथीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा 57वा दीक्षांत सोहळा पारंपरिक पद्धतीला छेद देत प्रथमच ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्याद्वारे आपण सर्वजण ऑनलाईन सहभागी झाला आहात, याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रांची संख्या ही 77,542 इतकी विक्रमी आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. गतवर्षी ती 60,167 इतकी होती. त्याचबरोबर यंदा सुद्धा पदवी ग्रहण करणाऱ्या स्नातकात विद्यार्थिनींची संख्या 40,142 इतकी लक्षणीय आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज या थोर युगकर्त्याच्या नावाने शिवाजी विद्यापीठ 18 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन झाले. या विद्यापीठाला थोर समाज सुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, सामाजिक न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी अखंड प्रेरक राहिलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. छत्रपती राजाराम महाराज आणि डॉक्टर बाळकृष्ण यांनी कोल्हापुरात विद्यापीठ व्हावे असे स्वप्न पाहिले, ते साकार करण्यासाठी कैलासवासी माननीय यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, डॉक्टर सी रा तावडे आणि या परिसरातील अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले. विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम कुलगुरू माननीय डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी या विद्यापीठाच्या उभारणी अथक परिश्रम घेतले. या सर्वांच्या पवित्र स्मृतींना मी मनापासून अभिवादन करतो. मित्रहो, शिवाजी विद्यापीठात नुकतेच NAC चौथ्या पुनर्मूल्यांकनास सामोरे गेले आणि मला आपणास सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की यामध्ये शिवाजी विद्यापीठाने 3.52 GPA गुणांकनासह A++ असे सर्वोच्च मानांकन प्राप्त केले आहे. याचे श्रेय शिवाजी विद्यापीठाच्या सर्व घटकांना जाते. शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून संलग्नित महाविद्यालयांची संख्या 276 आहे. शिवाय 16 संशोधन संस्था विद्यापीठाशी संलग्नित आहेत, तर स्वायत्त महाविद्यालयांची संख्या 15 इतकी झाली आहे. विद्यापीठात 34 अधिविभाग, 2 स्कूल्स, 19 अभ्यास व संशोधन केंद्रे आणि 10 अध्यासने कार्यरत आहेत. सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांना 4 विद्याशाखातून पदवी आणि पदव्युत्तर उच्च शिक्षण आणि संशोधन स्तरावरील शिक्षण दिले जाते. याबरोबरच काम करून शिकणारे, शिक्षणाच्या नियमित प्रवाहात काही करणारे, येऊ न शकणारे असे सुमारे 20,000 विद्यार्थी दूर शिक्षण माध्यमातून शिक्षण घेत आहेत. अहवाल वर्षात विद्यापीठाच्या स्वनिधीमधून देण्यात येत असलेल्या शिवाजी विद्यापीठा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी 461 विद्यार्थ्यांना 29,90,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विकासासाठी संशोधन कार्यात विविध अधिभागातील प्राध्यापक सतत प्रयत्न असल्याने संशोधन व विकासासाठी भारतातील
यूजीसी स्ट्राइड, आरजीएसटीसी, डीबीटी बिल्डर, सीएसआयआर, एसटी पर्स या वित्तीय शिखर संस्थांकडून विद्यापीठास या वर्षात 11,62,70,000 इतका निधी प्राप्त झाला. डीबीटी बिल्डर आणि यूजीसी स्ट्राइड योजनेअंतर्गत निधी प्राप्त होणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले. जिल्हा विकास आराखड्याच्या अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या रेशीम विकास प्रकल्पाला प्रोत्साहन लाभले आहे. विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इन्क्युबेशन इन सेरिकल्चर या केंद्राच्या सॉइल टू सिल्क, बायोकंट्रोल ऑफ हाऊस फ्लाईज आणि बायोकंट्रोल ऑफ ॲग्रिकल्चर पेस्ट या तीन प्रकल्पांना एकूण 1.34 कोटी रुपयाचा निधी कोल्हापूर डीपीडीसीमधून प्राप्त झाला आहे. अहवाल वर्षात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबाबावडा कोल्हापूर, तातासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर आणि महावीर महाविद्यालय कोल्हापूर या तीन महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. कोविड-19 कालावधीत सर्व शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन सुरू ठेवले. दूरशिक्षण विभागाने सुद्धा विविध अभ्यासक्रमाविषयी 1937 ऑनलाईन व्याख्याने तयार करून ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे 150 कार्यक्रमाधिकारी आणि 24,600 स्वयंसेवक यांनी तसेच विद्यार्थी विकास विभागानेही कोविड-19 विषयीची जागरूकता या विषयावर विविध उपक्रम राबवले. कोरोनाच्या लसनिर्मितीसाठी जगभरामध्ये प्रयत्न सुरू असताना त्यात यशस्वी ठरलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या संशोधक चमूमध्ये शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थ्यांचा सहभाग असणे ही आपणा सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान येथील संशोधक प्राध्यापकांनी कोविड-19 अनेक विषाणूवर अत्यंत प्रभावी ठरणारा फॅब्रिक स्प्रे निर्माण केला, ज्याचे औद्योगिक उत्पादन होऊन तो सर्वसामान्य ग्राहकासाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यापीठाने संशोधन कौशल्य विकास यांना चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये अवकाश संशोधनासंदर्भात पश्चिम बंगाल येथील बर्धवान विद्यापीठासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम टू बी युनिव्हर्सिटी कराड, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था पुणे आणि श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी अजरा या संस्थांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने वार्षिक बृहत आराखडा निर्माण करून त्याच्या योग्य अशा अंमलबजावणीस सुद्धा सुरुवात केली आहे. अहवाल वर्षामध्ये काही महत्त्वांच्या पुस्तकांचे प्रकाशन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले. राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर खंड 12 आणि शाहू छत्रपती राजा आणि क्रांतिकारक खंड 13 डॉक्टर वैशाली संपादित सरोजनी बाबर कार्य संशोधन आणि लेखन या पुस्तकाचे आणि विद्यापीठाच्या पद्मश्री कैलासवासी डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने पद्मश्री डॉक्टर गो जाधव यांची पत्रकारिता आणि पुढारीकार पद्मश्री कैलासवासी डॉक्टर गो जाधव स्मृती व्याख्यानमाला संग्रह या पुस्तकांचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या 3 साहित्यिकांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. विदेशी भाषा विभागाच्या डॉक्टर मेघा पानसरे यांच्या सोव्हिएत रशियन कथा आणि अध्यक्ष किरण गुरव यांच्या जुगाडला सन 2018 पुरस्कार लाभले, तर उपकुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांच्या मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला सन 2019 पुरस्कार प्राप्त झाला. विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा विविध उपक्रमासह साजरा केला. यामध्ये स्मरण अरुण कोल्हटकरांचे लेखक संवाद, पुस्तक प्रकाशन, पंडित अवळीकर काव्य पुरस्कारांचे वितरण आदी उपक्रमांचा समावेश होता. विद्यापीठाने माहिती संवाद तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू करण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. त्याला अनुसरून यंदा विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. मित्र हो, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक प्राध्यापकांनी वेळोवेळी आपल्या संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता यावर शिक्कामोर्तब करणारी कामगिरी बजावली आहे. याचेच प्रत्यंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या संशोधकांच्या जागतिक क्रमवारीमध्ये आले. स्टॅनफोर्डच्या +PLOS नुसार जगातील 2% आघाडीच्या शास्त्रज्ञामध्ये शिवाजी विद्यापीठातील 8 जणांचा समावेश झाला आहे. या बाबतीत महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठात शिवाजी विद्यापीठ अग्रस्थानी आहे. अहवाल वर्षात बहिरेवाडी तालुका आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे आणि निगवे खालसा तालुका करवीर येथील जवान संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले. विद्यापीठाच्या
परिवाराच्या वतीने कुलगुरूंनी शहीदाच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विद्यापीठाच्या शहीद स्मृती केंद्राच्या वतीने शहीदांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी शिवाजी विद्यापीठाकडून करण्याबाबत त्यांना आश्वस्त करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थी पालक शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत या वर्षभरात 64 लाभार्थींना 25,50,000 रुपयाचा लाभ देण्यात आला. एमईटी विद्यापीठ नोएडा येथे 35व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने रॅली, पाश्चिमात्य समूहगीत, पाश्चिमात्य एकल गायन, राष्ट्रीय संगीत, शास्त्रीय संगीत, मुकनाट्य व लोकनाट या कला प्रकारात विविध पारितोषिके पटकावत आपला ठसा उमटवला. सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ऊर्जा 2020 या नामवंत मान्यवरांच्या प्रकट मुलाखतींच्या कार्यक्रमात यंदा अभिनेते सुमित राघवन, पुण्याचे IPS अधिकारी डॉक्टर रवींद्र सिसवे, यशस्वी उद्योजिका मधुरा बाचल आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मी त्रिपाठी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. COVID-19 पार्श्वभूमीवर विद्यार्थी विकास विभागामार्फत ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली. या अंतर्गत ढोलकी वादन, सुगम गायन, नृत्य, वक्तृत्व व एक पात्री अभिनय या स्पर्धा प्रकारात 49 महाविद्यालयातील 168 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. विद्यापीठ क्रीडापटूंनी सुद्धा यंदा विविध क्रीडा प्रकारात आपला ठसा उमटवला. KIIT भुवनेश्वर येथे 2020 झालेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या चमूने वैयक्तिक व सांघिक प्रकारात मिळून 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 9 कांस्य अशी 18 पदके प्राप्त केली. विशेषतः रग्बी, तलवारबाजी, कुस्ती आणि वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपली छाप उमटवली. मित्र हो, शिवाजी विद्यापीठाने राबवलेली जलयुक्त विद्यापीठ योजना ही आता राष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनलेली आहे. त्यातून विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण झाले आहे. या योजनेमध्ये सातत्य राखण्याबरोबरच तिच्या विस्ताराचेही काम हाती घेण्यात आले आहे. यातून जमिनीवरील पाणी साठ्यात 50 लाख लिटरची वृद्धी यावर्षी अपेक्षित आहे. मित्र हो, शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा विभाग अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यात राज्यात अग्रेसर आहे. गतवर्षी 172 परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आल्या. या परीक्षांचे निकालही वेळेत घोषित करण्यात आले. आता हिवाळी सत्र October-November 2020 324 परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात आयोजित केल्या आहेत व त्याही सुरळीत चालू आहे. मित्र हो, आपण सर्वजण पदवीधर, पदव्युत्तर आणि संशोधनातील पदवी घेऊन एका नव्या जगात, नव्या युगात प्रवेश करणार आहात. हे नवे जग वेगवान आणि स्पर्धेचे आहे. ही स्पर्धा जागतिक स्तरावरची आहे. त्यासाठी तुम्हाला या पदवीबरोबरच काही महत्त्वाची जीवन कौशल्य आणि तंत्र कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत, ज्यामुळे तुमचा पुढील कार्यकाळ सुखद आणि आशादायी होण्यास मदत होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जॉन ड्यूई यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ, एज्युकेशन इज लाईफ इटसेल्फ. साहजिकच शिक्षण हे जीवनापासून विभक्त करता येत नाही, येऊ शकणार नाही. शिक्षणाशी जीवनाचे हे अभिनव आणि एक जिन्सी आपण साऱ्यांनी समजावून घेतले पाहिजे. शिक्षणाचे उपयोजन जीवनात आपण कशा पद्धतीने करणार यावर आपला भविष्यकाळ अवलंबून आहे. मित्र हो, आपली अंगभूत कौशल्य, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या बळावर जगातील जवळजवळ सर्व देशात शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करत आहेत. विद्यापीठाच्या नामलौकिकात आपणही निश्चितपणाने मोलाची भर घालणार आहात याची मला खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या वैचारिक वारशाची सतत जाणीव ठेवून उद्याचे दैदिप्यमान शिखरे सर करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर प्रमोद पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे अध्यक्ष अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांचा परिचय करून द्यावा आणि स्नातकांना ऑनलाईन दीक्षांत मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करावी. विद्यापीठाच्या 57व्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री भगतसिंहजी कोश्यारी साहेब, महाराष्ट्राचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व प्रमुख अतिथी माननीय श्री उदयजी सामंत, प्रमुख पाहुणे AICTEचे अध्यक्ष माननीय अनिलजी सहस्रबुद्धे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू
प्राध्यापक डॉक्टर डी पी शिर्के, ऑनलाइन स्वरूपात उपस्थित असणारे सर्व मान्यवर स्नातक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक माध्यम प्रतिनिधी व आणि बंधू भगिनींनो, शिवाजी विद्यापीठाच्या 57व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राध्यापक अनिलजी सहस्रबुद्धे यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे. प्राध्यापक सहस्रबुद्धे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असून सध्या ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात AICTE चे चेअरमन आहेत. प्राध्यापक सहस्रबुद्धे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँक, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स, नॉर्थ ईस्टर्न रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इटानगर आणि IIT गुवाहाटी या संस्थांमध्ये विविध शैक्षणिक संशोधकीय प्रशासकीय महत्त्वाच्या पदावर कार्य केले आहे. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अर्थात COEP चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. UGC आणि स्वयं मंडळाद्वारे प्रणित बेसिक सायंटिफिक रिसर्च समितीचे ते अध्यक्ष आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्ससह ISTE, IIT, IIT इत्यादी महत्त्वाच्या संस्थांचे ते फेलो आहेत. प्राध्यापक सहस्रबुद्धे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये प्राज उद्योगाचा महाउद्योजक पुरस्कार 2011, पुणे येथील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा सन 2019 जीवन गौरव पुरस्कार आणि इंडियन अचीवर्स फोरम व CSR टाइम्स यांच्याकडून देण्यात येणारा महात्मा गांधी लीडरशिप पुरस्कार 2019 आदी पुरस्कारांचा समावेश आहे. शैक्षणिक संशोधन आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ठसा उमटवणारी बहुआयामी व्यक्ती आजच्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लाभली आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो आहे. त्यांचे शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सर्व नूतन स्नातकांना दीक्षांत मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ऑनरेबल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड चान्सलर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी श्री भगतसिंग कोश्यारीजी, श्री उदय सामंत ऑनरेबल मिनिस्टर ऑफ हायर एज्युकेशन, डॉक्टर डी टी शिर्के वाइस चान्सलर, प्रो वाइस चान्सलर डॉक्टर पी एस पाटील, रजिस्ट्रार डॉक्टर विलास नंदवडेकर, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन श्री जी आर पळसे, फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसर श्री व्ही टी पाटील, मेंबर्स ऑफ द सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल, अकॅडमिक काउन्सिल, चेअरपर्सन्स ऑफ द बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, बोर्ड ऑफ स्टडीज, डीन्स, HODs, members of the faculty, guests, persons from the media, graduating students and their parents, please accept my heartiest congratulations for holding the 57th annual convocation of Shivaji University Kolhapur today, the 6th April 2021, during pandemic for the first time through an online mode. 57व्या दीक्षांत समारोहाच्या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे अभिवादन व मला मुख्य अतिथी म्हणून बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद अर्पण करत आहे. इंडिया हॅज शोन एनॉर्मस रेझिलियन्स अँड द वर्ल्ड हॅज ऑब्झर्व दॅट डिस्पाईट पॅन्डेमिक वी कंटिन्यूड अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज, न्यू ऍडमिशन्स, कंडक्ट ऑफ क्लासेस, एक्झामिनेशन्स, रिझल्ट्स अनाउन्समेंट, holding now the convocation, and also developed sanitizers, masks, PPE kits, test kits, ventilators, and other related technologies to help people using our laboratories and workshops in our institutions. Shivaji University and its affiliated colleges too have also contributed. Similarly, India developed 2 vaccines and donated the same to 80 plus nations already. I think pandemic certainly gave us big opportunities to create new innovations and help the whole world, not just ourselves. And that is why we often say vasudhaiva kutumbakam and sarve janaha sukhino bhavantu. Our honorable prime minister has been dedicated towards following these ancient principles of Bharat. I am thankful to the management of this university for inviting me on this coveted occasion. The university, having been inaugurated in November 62 by the legendary philosopher and educationist Dr. Radhakrishnan,
then President of India, has today distinguished itself as preeminent institution for imparting education in four important faculties of science and technology, commerce and management, humanities, and interdisciplinary studies. On this occasion, I wish to congratulate all the graduates, medal winners, and I'm sure amongst the medal winners, there will be more women candidates than men, and their proud parents and teachers. It is a great pleasure and honor for me to address this 57th convocation of Shivaji University, Kolhapur, which is committed to meet educational, social, cultural, and economic needs of the region to create a just and humane society. It's a great achievement of the university that, having started with very few affiliated colleges, 34 in number, and about 14,000 students and 5 postgraduate departments, today, in the 37th convocation, they have more than 2.5 lakh students, 276 affiliated colleges, many of them given autonomy, which was narrated by the Vice Chancellor during his address. There are 34 postgraduate departments on the campus. So it has grown wide and far. In terms of research, the H index, which is a measure of research quality, it stands at whopping 114, and with impressive support from all variety of funding agencies, be it Department of Biotechnology, Department of Science and Technology, and in the last 5 years received rupees 86 crore as research grants. The university is serving the nation through its unique Ministry of Education sponsored Faculty Development Center in Cybersecurity and Data Science under Pandit Madan Mohan Malviya National Mission on Teachers and Teaching, and the RUSA sponsored Center of Excellence in VLSI Design, Nanofabrics, Alternative Medicine, and Inclusive Education. The university has been implementing UGC quality mandate in letter and spirit and has brought tangible changes in the academic delivery, research and extensions, operations, governance, and holistic quality improvements. Just a while ago, Vice Chancellor said the university got NAC 3.52 grading. I think it is a category one level of autonomy that is going to be granted by UGC through this kind of achievement that has been made. My heartiest congratulations. Is mamle mein kulapati ji, upakulapati ji, छात्र विद्यार्थी और शिक्षक, ये सभी लोगों का जो योगदान इसमें पारित हुआ है उसके वजह से ये NAC 3.52 प्राप्त करने में आप सक्षम रहे हैं, इसलिए और एक बार मैं अभिनंदन करता हूँ सारे इसके जो भावक है उनके लिए. The new National Education Policy 2020 has just arrived after a long wait of 34 years. There are many transformational and innovative ideas in this policy. But the core has been in terms of inculcation of values and ethics and to create nationalistic, selfless citizens. The Shivaji University abides by uncompromising adherence to these values and implementation of high quality educational programs and healthy practices in order to create and develop a large and rich pool of selfless young men and women capable of ensuring for themselves a decent livelihood and meeting the growing needs of a developing society. The NEP 2020 is a student-centric policy and reflects dreams and aspirations of the people as it has been framed following wide-ranging consultations from absolutely Gram Panchayat level, that is P to P, that is Panchayat to the Prime Minister. And no other policy probably had ever been as discussed and debated and then obtained as this particular policy. There has been a provision for stress-free childhood education. In fact, through games, stories, outdoor visits to nature, emphasis on mother tongue-based early childhood education, focus on skills, Indian knowledge systems, leading to well-prepared children to higher education, is bringing a heralded change, and world over it has been being appreciated. The multidisciplinary universities, research universities, academic bank of credits, multiple entry and exit, support for research and innovation are some of the important salient features of this student-centric
policy of new education policy 2020. We have brought a huge change in the system. But our Honorable Prime Minister quite often says, Niti to achhi hai, lekin humko rananiti banani padegi, aur us rananiti ke tahat roadmap banana chahiye, roadmap ke hisab se humko kaam karna chahiye, implementation karna chahiye, aur yadi kuch usme theek nahi lagta hai to course correction, yani beech mein yadi rasta bhatak gaya to usko seedha karna chahiye. Ye jab tak hum nahi karenge to ye policy apne almirao mein rakhne ke liye nahi hai, isko कार्यान्वित करना बहुत महत्वपूर्ण है और मेरे ख्याल से शिक्षा मंत्रालय इसमें पूरे सहभागिता करते हुए सारे विश्वविद्यालयों को साथ लेकर अब करने के दिशा में आगे बढ़ चुका है. एनईपी 2020 विल ट्रांसफॉर्म स्टूडेंट्स इनटू ग्लोबल सिटीजंस व्हाइल कीपिंग देम डीपली रूटेड इन आवर इंडियाज हिस्ट्री एंड कल्चर. ये बहुत महत्वपूर्ण है. द पॉलिसी विल प्रमोट इंटीग्रेटेड इंक्लूसिव research solutions to human problems for which focus and timely implementation of the policy is very, very important, and also the sustainable development goals of the United Nations, they are all part of our activities and we need to do them. The National Research Foundation, which has been established, and this year during the budget, 10,000 crore rupees have been announced, and overall in the next 5 years, rupees 50,000 crore rupees are earmarked, is meant for enhancing the quality of research. Shivaji University has been very active in the cutting-edge research, both at the national and international level. Now it will have more opportunities for getting funding in a competitive environment. I'm happy that most of the AICT initiatives undertaken from 2017 onwards, much before the policy was announced, have become part of the policy. And that gives us a lot of happiness that what we started has become part of the policy. Starting from the vision of a 5 trillion economy and Atmanirbhar Bharat, on the other side, by the government, several initiatives which have been taken for digital initiatives, whether it is in terms of Sakshama Bharat, Surakshit Bharat, I think the educational institutions have a great role to play, especially the culture that is to be created, creating highly skilled workforce, which is not just theoretical, but also practical oriented, which is needed to be put in a robust system of giving autonomy to the institutions. And the policy often says the regulations should be light but tight, and that has to be principally adopted in the right perspective. We will support all the ideas of the institutions and universities and collaborate depending on strengths of respective universities and solve the problems of the society and make India a developed nation with more than 50% gross enrollment ratio in the next 15 years as envisaged in the policy. We certainly must also have at least 10 of our institutions being ranked among the top 100 global ranked institutions. Hence, all of you who are here, both faculty, students, all of us have a great role to play. Today marks an important day in the lives of all the graduating students. It's a significant milestone in your life's journey. Entering into this esteemed university, facing intense competition, you pursued your work with great dedication. By your hard work and dedication to maintain high standards, you have earned your degrees and awards. It's a moment of pride as much to you as much as to your teachers and the parents. But I know for sure that your education will not stop here. It will not end here. It has to continue. It has to continue and solve the challenges of the life's laboratory. You must have studied in the laboratory of an institution, but now the life's laboratory is much vaster and a larger landscape. Quite often, management gurus and economists talk about what is called as VUCA world, volatile, uncertain, complex, and ambiguous. However, I have often been pitching for a reversal of these letters, VUCA, to ACUV in the reverse order. And often I keep telling people that by dedicated action, A for action, and attitude, which is a positive attitude, with C for collaboration and C for cooperation, as the motto, and in the true spirit of two U's, that is unity and untiring efforts,
we shall overcome one day. We shall overcome one day. That volatility will be vanished. It is volatile anyway. It will evaporate, and we will emerge victorious. Dear graduates, learning is a continuous process, and we should crave for learning with application of our knowledge in the upliftment of downtrodden and betterment of the society. I recollect here the famous words which were used by the gurus when the shishyas were going out from the Gurukula system, and in Taittiriya Upanishad, very clearly these words resonate today also. That is Satyam Vada Dharmam Chara Swadhyayanma Pramadaha. That means you have to always be truthful. Never lie. Be truthful. This is not the religious one. This is dharma. Dharma is different from religion. You have to follow the ethics and the integrity of the profession. Your profession, if you are in commerce, you have to be doing a correct business. If you are a teacher, have your teacher as the motto of your life should be dharma is that of a teacher, guru. That is what is narrated. And finally, Swadhyayanma Parmadaha means lifelong learning. And without that, you cannot survive. So learning starts from birth, goes till the death. And therefore, my dear friends, there are opportunities that galore. Today, we have not only we have MOOCs courses, we have several thousands of courses which are available. All latest things are at your fingertips, on your mobile, on your laptop. And therefore, now being an alumni of this university, remain connected with your college and university. We didn't have that opportunity. We didn't have email when we graduated. Today, you can be in touch with your teachers, your friends, your parents, and wherever you go, through mobile, email, Facebook, Twitter, Instagram, WhatsApp, Signal, Koo, all these tools are available. So your institute, your friends, parents, they will give you succor when you are in difficulty. When you are in difficulty, friends will come to your rescue. So my all the best wishes for a fulfilling career for all of you and for your life's mission and for the great nation that we are creating. Thank you very much. Jai Hind, Bharat Mata Ki Jai. Namaskar. Dhanyavad, sir. Ata, Shivaji Vidyapeethache Pra Kulaguru, माननीय डॉक्टर प्रमोद पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथी माननीय नामदार उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा परिचय करून द्यावा आणि त्यांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची विनंती करावी. आजच्या दीक्षांत समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. खरे तर महाराष्ट्राला लाभलेले एक धडा मंत्री म्हणून त्यांनी आपली केलेली आहे. स्वतः अभियंते असल्यामुळे त्यांना या क्षेत्राची विशेष जाण आहे. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून सन 2004 पासून सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेले आहेत. त्यावरूनच त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील बहुआयामी कार्य आणि लोकप्रियता यांची प्रचिती येते. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे नगर विकास राज्यमंत्री म्हणून तसेच म्हाडाचे चेअरमन म्हणून काम पाहिलेले आहे. शिवसेनेचे उपनेते, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते सध्या काम पाहत आहेत. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला समस्यामुक्त करून गतिमान प्रशासनाकडे घेऊन जाण्यासाठी मंत्री महोदयांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले प्रयत्न स्तुत्य स्वरूपाचे आहेत. शिवाजी विद्यापीठाशी त्यांचा वेगळा स्नेह जुळलेला आहे. त्यामुळेच मंत्रालय आपल्या दारी या अत्यंत महत्त्वाच्या राज्यस्तरीय उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी शिवाजी विद्यापीठापासून केला. शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाशी निगडीत असल्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा मंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांच्या प्रयत्नातून साकारत आहेत. माननीय मंत्री महोदयांना त्यांच्या कार्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोकण भूषण पुरस्कार, द प्राईड ऑफ इंडिया संस्थेचा भास्कर पुरस्कार आणि ब्रह्मकेसरी मासिकातर्फे उत्कृष्ट विधायक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अशी महनीय व्यक्ती आजच्या दीक्षांत समारंभास प्रमुख अतिथी म्हणून लाभली आहे.
त्यांचे शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या प्रसंगी त्यांनी आपणा सर्वांना संबोधित करावे अशी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल कोश्यारी साहेब, आदरणीय सहस्रबुद्धे साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठ अतिशय कुशलतेनं वाटचाल करत आहे, ते आदरणीय डी टी शिर्के सर, पी एस पाटील सर, नांदवडेकर सर, सर्वच उपस्थित विद्यापीठाचे आमचे सहकारी उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो, मला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मनापासूनचा आनंद होतोय. कारण शिवाजी विद्यापीठाचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. कारण शिवाजी विद्यापीठाचा काही काळ मी देखील विद्यार्थी होतो, म्हणून आज मी माजी विद्यार्थी म्हणून आज या दीक्षा समारंभाला उपस्थित आहे. मला असं वाटतं की आज अभिमानाची गोष्ट आहे की 77,542 इतक्या विक्रमी आज आपण या समारंभामध्ये पदवी प्रदान करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की यामधल्या 40,000 विद्यार्थिनी आहेत, आणि म्हणून विद्यार्थिनींचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचे मनापासून आभार एवढ्यासाठीच मानतो की शिवाजी विद्यापीठाचं नाव महाराष्ट्राच्या स्तरावर उज्ज्वल करण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या पदवीच्या रूपानं होतंय, आणि म्हणूनच त्यांचे मी आभार मानतो. शिवाजी विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली, आणि या विभागामध्ये काम करत असताना अशा महनीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या विद्यापीठांमध्ये मला लक्ष घालता येत आहे, त्याबद्दल मला खरोखरच समाधान आहे. मला माझं त्या सगळ्या संदर्भातलं भाग्य वाटतं. आणि म्हणून दुसरी एक महत्वाची गोष्ट जी शिवाजी विद्यापीठाने केली ती म्हणजे नॅकमध्ये त्यांना A++ मानांकन मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की शैक्षणिकदृष्ट्या केलेली शिवाजी विद्यापीठानं फार मोठी प्रगती आहे, आणि म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. त्याचा उल्लेख आता केला गेला की कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ हे सीमा भागामध्ये देखील काम करतं, आणि म्हणून आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढाकारानं या सीमा भागामध्ये देखील मराठी भाषिकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक उपक्रम किंबहुना व्यावसायिक उपक्रम सुरू केले पाहिजेत हा माझा आग्रह होता. आणि मला सांगताना आनंद होतो की विद्यापीठानं राज्यपाल महोदयांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम चालू करण्याचा निर्णय या वर्षीपासून घेतलाय, त्याबद्दल विद्यापीठाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. दुसरी महत्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये केलेलं जे काम आहे हे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भूषणावं आहे. आपण म्हणतो की COVID-19 ऑक्टोबर नंतर जाणार होता, गेला, याच्यावर अनेक चर्चा झाल्या, परंतु दुसरी लाट पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येत असताना मला पुन्हा एकदा माझ्या सगळ्या NSSच्या विद्यार्थ्यांची आठवण होते. कारण ज्यावेळी कोविड हा सुरू झाला त्यावेळी ज्या पद्धतीनं आपण पोलिसांना धन्यवाद देतो, आपण महसूल खात्याच्या लोकांना धन्यवाद देतो, आपण आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना, डॉक्टर्सना, सगळ्यांना धन्यवाद देतो, तशाच पद्धतीनं माझ्या NSSच्या विद्यार्थ्यांना देखील आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत. कारण पोलिसांचे पोलीस मित्र म्हणून, आरोग्याचं काम करत असताना आरोग्य सेवक म्हणून, अंगणवाडी सेविकांना मदत म्हणून, आशा वर्करना मदत म्हणून महाराष्ट्रातल्या लाखो NSSच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी एक सामाजिक उपक्रम म्हणून या कोविडचा पराभव करण्यासाठी सक्रियपणानं काम केलंय. आणि त्यात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे देखील विद्यार्थी NSSचे सहभागी होते, त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. कुलगुरू महोदयांना वचन देतो, आश्वस्त करतो की शिवाजी विद्यापीठामधले नवीन नवीन उपक्रम पुढे नेण्यासाठी शासनाचं जे काही आपल्याला सहकार्य लागेल ते सहकार्य देखील शासनाकडनं दिलं जाईल हा आशावाद व्यक्त करतो. आणि सहस्रबुद्धे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असल्यामुळं आणि कोल्हापूर विद्यापीठाचा शिवाजी विद्यापीठाचा कार्यक्रम असल्यामुळं जरा बाजूला जाऊन सहस्रबुद्धे साहेब आपल्याकडे एक मागणी करतो. ज्या ठिकाणून आज मी आपल्याशी चर्चा करतोय किंवा मनोगत व्यक्त करतोय तो माझा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आहे, आणि म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्रमातच एक माझी मागणी मी तुमच्याकडे करणार आहे की माझं देखील या मतदारसंघामधलं एक स्वप्न होतं की मी ज्या परिस्थितीतून शिकलो, कदाचित माझी आर्थिक परिस्थिती चांगली होती असेल, आई वडिलांचं पाठबळ होतं असेल म्हणून या ठिकाणी मी शिकू शकलो, पण माझ्या ह्या परिसरामध्ये शेतकरी कुटुंब फार मोठ्या पद्धतीनं आहेत आणि मी इंजिनिअरिंग कॉलेज हे
महाराष्ट्र शासनामार्फत कॅबिनेटच्या मीटिंगला मंजूर करून घेतलेलं आणि त्याची परवानगीसाठी आम्ही आपल्याकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे. मला असं वाटतं की आपला कृपा आशीर्वाद रत्नागिरी मतदारसंघावर म्हणजेच शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यावर राहील असा एक आशावाद या बैठकीच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. महामहिम राज्यपाल साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. शिर्के सरांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आवर्जून या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली. शिवाजी विद्यापीठ कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं देशातलं हे अग्रगण्य विद्यापीठ बनावं यासाठी शासन विद्यापीठाबरोबर नक्की राहील एवढाच शब्द देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या समारंभासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित समारंभाचे अध्यक्ष मान्य श्री भगतसिंह कोश्यारी साहेब, मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मान्य कुलपती साहेब शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तसेच आजच्या या समारंभाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धी सर, अध्यक्ष अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, तसेच प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक दिगंबर शिर्के साहेब, तसेच प्रकुलगुरू प्राध्यापक प्रमोद पाटील साहेब, तसेच डॉक्टर विलास नांदवडेकर कुलसचिव आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिष्ठाता मंडळी, तसेच ऑनलाईन स्वरूपामधून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असणारे सर्व अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, प्राचार्य, शिक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी, इतर सर्व घटक आणि स्नातक. शिवाजी विद्यापीठाच्या 57व्या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने ज्या पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून PhD, MPhil, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फार्मसी, मास्टर ऑफ टेक्सटाईल, मास्टर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, BHMS, BAMS, इन इंडस्ट्री सेफ्टी, हेल्थ अँड एन्व्हायरमेंट, डिप्लोमा इन सेरिकल्चर. फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, मास्टर ऑफ फिलॉसॉफी, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA, मास्टर ऑफ कॉमर्स, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ व्हॅल्युएशन रिअल इस्टेट, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ व्होकेशन, PG डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, PG डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, डिप्लोमा इन टॅक्सेशन, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, मास्टर ऑफ फिलॉसॉफी, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ रुरल स्टडीज, मास्टर ऑफ लॉज, बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ लॉज 5 इयर, बॅचलर ऑफ सोशल लॉज BSL, बॅचलर ऑफ लॉज स्पेशल, बॅचलर ऑफ लॉज जनरल, बॅचलर ऑफ आर्ट्स ड्रेस मेकिंग अँड फॅशन कोऑर्डिनेशन, PG डिप्लोमा इन ह्युमन राईट्स अँड ड्युटीज, PG डिप्लोमा इन म्युझिओलॉजी, PG डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, PG डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड, PG डिप्लोमा इन ह्युमन राईट्स अँड व्हॅल्यूज इन एज्युकेशन, डिप्लोमा इन म्युझिओलॉजी, डिप्लोमा इन जॅपनीज, डिप्लोमा इन रशियन लँग्वेज, डिप्लोमा इन हिंदी ट्रान्सलेशन, डिप्लोमा इन इन्कम टॅक्स अँड सेल टॅक्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, सर्टिफिकेट कोर्स इन जॅपनीज लँग्वेज, सर्टिफिकेट कोर्स इन रशियन लँग्वेज, सर्टिफिकेट कोर्स इन पोर्तुगीज. यानंतर फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, MPA ड्रॅमॅटिक्स, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ एज्युकेशन, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन, सोशल वर्क, MA योगा सायन्स, PA, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्ट्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन BA BEd, बॅचलर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ जर्नलिझम, बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्ट्स डिझाईन, बॅचलर ऑफ डिझाईन, BA मल्टीमीडिया, बॅचलर ऑफ व्होकेशन, डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक, डिप्लोमा इन क्लासिकल डान्स, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स, डिप्लोमा कोर्स इन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, डिप्लोमा इन पोर्ट्रेट कंपोजिशन अँड लँडस्केप, PG डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नलिझम अँड सर्टिफिकेट कोर्स इन ड्रॅमॅटिक्स. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर
राष्ट्रपती सुवर्णपदक, कुलपती सुवर्णपदक आणि PhD पदवी प्राप्त विद्यार्थी यांची नावं घोषित केली जातील. COVID-19 पार्श्वभूमीवर आपण त्यांना प्रत्यक्ष बोलवू शकलेलो नाही. सर्वप्रथम राष्ट्रपती सुवर्णपदक. सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कलाक्षेत्र, NCC-NSS यामधील गुणवत्ता तसंच व्यक्तिमत्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्व गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल श्री पाटील सौरभ संजय यांना राष्ट्रपती सुवर्णपदक. त्यानंतर कुलपती सुवर्णपदक. MA परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल श्रीमती गोळे महेश्वरी धनंजय यांना कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आलेलं आहे. MA संस्कृत यासाठी त्यांना हे कुलपती सुवर्णपदक प्राप्त झालेलं आहे. यानंतर विद्याशाखा निहाय PhD प्राप्त विद्यार्थी यांची प्रातिनिधिक स्वरूपातील नावे जाहीर करत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, श्री माळी बसवराज मच्छिंद्र, मार्गदर्शक डॉक्टर KA माळी. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, विषय जिओग्राफी. त्यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, यामध्ये श्री माने अमोल सुरेश, मार्गदर्शक डॉक्टर NY राजेश शिर्के. श्री माने अमोल सुरेश. यानंतर मानव व विज्ञान विद्याशाखा, श्री आहेर मृणालिनी भानुदास, मार्गदर्शक डॉक्टर नागेश नलवडे. मानव विज्ञान विद्याशाखा. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा, श्री पाटील बलगोंडा दत्तात्रय, विषय शिक्षणशास्त्र, मार्गदर्शक डॉक्टर GS पाटील. श्री पाटील बलगोंडा दत्तात्रय. थँक्यू. नाव मे आय रिक्वेस्ट ऑनरेबल चान्सलर सर टू काइंडली डिलिव्हर द प्रेसिडेन्शियल स्पीच. By the authority given to me as a chancellor of this university, I admit to you to the degrees, diplomas and certificates for which you are qualified and exhort you that ever in your life you prove worthy of the same in word and deed. I admit also the other candidates to the respective degrees, diplomas and certificate in absentia. Kolhapur शिवाजी यूनिवर्सिटी के 57वें कन्वेंशन कन्वोकेशन के अवसर पर विद्यालय के कुलगुरु श्री डॉक्टर शिर्के जी, हमारे उच्च शिक्षा मंत्री श्रीमान विनय सामंत जी, आज के इस दीक्षांत समारोह के मुख्य अतिथि, इनका मार्गदर्शन अभी आप सब ने प्राप्त किया, ऐसे आदरणीय डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे जी, वाइस चांसलर साहब, अन्य फैकल्टी मेंबर्स, हमारे सभी आज के मोर देन 77 स्टूडेंट्स जिनको आज ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट डिग्री मिली है, डिप्लोमा मिले हैं, PhD जिनकी डिग्री मिली है, ऐसे सभी हमारे छात्र छात्राएं, उपस्थित मित्रों, सबसे पहले मैं आज जिन सब लोगों को नई डिग्रीज मिली है अपने अथक परिश्रम के बाद, अध्ययन के बाद, ऐसे आप सब लोगों को मैं अपनी ओर से हार्दिक अभिनंदन करता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि आपकी ये डिग्री अंतिम न हो बल्कि पहली हो. एंड इवन इफ यू आर PhD, इवन इफ यू आर डेली, आई वुड लाइक टू से दैट दिस मस्ट बी योर फर्स्ट, नॉट द लास्ट डिग्री. इसलिए आप सब लोगों को इसलिए भी बधाई देता हूँ और अभिनंदन करता हूँ कि आप सब लोग आगे जीवन में एक से एक पग आगे बढ़ें और इतने आगे बढ़ के हमारे सहस्रबुद्धे जी की ICT को सहयोग करें तो कल्पना चावला की तरह से अंतरिक्ष में और चंद्रमा में जाने का भी प्रयास करें, ये शुभकामना करता हूँ. आप सब लोगों से मुझे बहुत अच्छा लगा, गोल्ड मेडल मिला और सब चीज़ें मिली हैं, अच्छा लगा. मैं केवल आदरणीय
असदुद्दीन जी ने बहुत सी बातें आपको बता दी हैं और आपके सभी प्राध्यापकगण भी आपका मार्गदर्शन करते रहते होंगे। मैं मुख्य रूप से एक तो के कोविड में और इस पेंडेमिक में मैं कह सकता हूँ कि हमारे शिवाजी यूनिवर्सिटी के छात्र छात्राओं ने, हमारे फैकल्टी मेंबर्स ने, कुलगुरु जी ने, सब ने मिल करके बहुत अच्छा काम किया है। एंड आई कैन से दैट यू हैव क्रिएटेड वंडर्स। मैंने आपके यहाँ काम देखे हैं जब लास्ट टाइम मैं आया था और बहुत अच्छा लगा कि नेक ए प्लस प्लस और अन्य अनेक सा आपको एक प्रकार से आपकी उपलब्धियां हैं और निश्चित रूप से ऐसी सुंदर उपलब्धियों के लिए प्रदेश का और मैं स्वयं आप सबका अभिनंदन करता हूं और मैं कह सकता हूं कि बहुत ही आनंद का विषय है। मैं आप छात्र छात्राओं को एक ही निवेदन करूंगा कि हम सब लोग आज डिग्री प्राप्त कर रहे हैं, हम सब लोगों ने एक उच्च शिक्षा प्राप्त की है, एजुकेशन। मेरा एक सोचना यह है कि हम एजुकेशन, जिसको आजकल हम लोग सामान्य रूप से शिक्षा बोलते हैं, ये एजुकेशन से आगे, शिक्षा से आगे विद्या है। और ये विद्या, यू कैन से इट एज नॉलेज, जो जानता है, जैसे हमारे ससुरबुद्धि साहब साइंटिस्ट हैं और जानते होंगे बहुत सारी चीजें, या भगवान को जानते हैं, आगे चीजें जानते हैं, तो वो जो नॉलेज है या जो विद्या है, ये सबसे बड़ी चीज है। और आपके यहाँ जो मोटो है, आपका ध्येय वाक्य है, वो ज्ञान मेवा अमृतम, ज्ञान ही अमृत है। अर्थात व्हेन यू गेट नॉलेज यू बिकम ऑलमोस्ट इमोर्टल, तो यही सबसे मुक्ति है, ज्ञान ही सब कुछ है। हम शिक्षा से आगे बढ़ करके हम केवल शिक्षित न बने, हम विद बने, विद्वान बने, हम एक प्रकार से उस अंतर मन को हमको एक ऐसा विकसित करें कि जिससे हमारी आभा से आसपास के सभी लोग भी विकसित हों। ऐसा अगर आप विकास करेंगे तो स्वाभाविक रूप से जो जो आप उच्च शिक्षा प्राप्त करेंगे, जो जो आप विद्यावान बनेंगे, मेरा विश्वास है कि हमारे जो चिंतक है, मनन है, मनन करता है, उन लोगों ने कहा है विद्या ददाति विनयम, विनयाति याति पात्रता। यदि आप अच्छी विद्या प्राप्त करते हैं, आजकल तो विद्या प्राप्त करके लोग बोलते हैं कि पता नहीं साइबर क्या क्या हो गया, कहाँ हो गया, कौन सा अच्छे पढ़े लिखे लड़के सारे बंदूक उठा रहे हैं, राइफल उठा रहे हैं, या जो भी गलत काम करते करते हैं। तो ये जो मानव के हित में हो, केवल मानव के नहीं, जीव जंतु के हित में हो, केवल जीव जंतु के नहीं बल्कि हमारी जो प्रकृति है, पौधे हैं, पेड़ हैं, वनस्पति है, जल है, वायु है, जैसे आजकल पर्यावरण की बात की जाती है, हम उसके लिए भी अपना जीवन कितना लगाते हैं, उसको भी सुरक्षित संरक्षित करने में हम कितना अपने जीवन का भाग देते हैं, हम उसमें अपना अंशदान देते हैं। ये शायद एक बड़ी चीज है जिसको अगर आप लोग अपने जीवन में उतार सकेंगे तो निश्चित रूप से, जैसे अतीत में हमारा देश एक बहुत बड़ा, एक महान था, एक ऐसे जगत गुरु कहलाता था, आपको पता होगा कि ये तो गोल्डन बर्ड कहलाता था, सोने की चिड़िया भारत कहलाती थी। आज फिर से अभी हमारे ससुरबुद्धि जी आत्मनिर्भर भारत की बात कर रहे थे, आज हमको आत्मनिर्भर बनना है, और आत्मनिर्भर बनना है तो पहले हमको स्वयं आत्मनिर्भर बनना है, हमारी यूनिवर्सिटी को आत्मनिर्भर बनना है। अब हम यहाँ से शुरू करेंगे तभी तो आत्मनिर्भर भारत होगा। हम अपने जीवन में ज्ञान के उस उच्च श्रृंखलाओं पर पहुंचने के लिए यदि उस दिशा में प्रयास करेंगे, आजकल केवल आजकल हम पढ़ते जिसने नौकरी मिल जाए, सर्विस मिल जाए, यानी सो मेनी पीपल स्टूडेंट्स कम टू मी कि भाई देखो साहब नौकरी दे दो, नौकरी दे दो, हमें नौकरी दो, दैट इज नॉट द सर्विस इन रियल सेंस। सर्विस कैसे हम मानवता की सेवा कर सकते हैं, इसलिए उस दिशा में हम आगे बढ़ाएं। विद्या के बारे में एक चीज और आपको बताऊंगा मैं, हमारे देश में आजकल मैं देखता हूँ इतना क्षेत्रवाद है, इतना जातिवाद है, कभी कभी दुख होता है
कि क्या है, हम अपने को भारतीय क्यों नहीं समझते, हम अपने को मानव क्यों नहीं समझते। ऐसा लगता है कि हम इतने छोटे छोटे होते जा रहे हैं कि हम लोग पहले रीजन में आते हैं, रीजन से सब रीजन में आते हैं, कास्ट में आते हैं, कास्ट से सब कास्ट में आते हैं। ये कैसे है? जिस देश के ज्ञानी विद्वान ऋषि महर्षि कह गए हैं, विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गौ हस्तिनी सुनि चैव स्वपा के च पंडिता समदर्शन। जो विद्या से संपन्न है, विद्या से संपन्न है तो विनय से संपन्न होगा, विनय होगा वो, उसमें ह्यूमिलिटी होगी, विनम्रता होगी, और फिर उसके लिए चाहे ब्राह्मण हो, विद्वान हो, गरीब हो, किसी जाति का हो, किसी पंथ का हो, वो सबको बराबर मान के चलता है। आखिर हम लोग छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, हम लोग अम्बेडकर जी का नाम लेते हैं, हम लोग महात्मा गांधी का नाम लेते हैं, ऐसे कितने विवेकानंद जी का नाम, कितने महापुरुष हैं जिनका हम नाम लेते हैं। हम उनको जीवन में जो उन्होंने उतारा, अर्थात हम अपने को कैसे ऊंचे उठाए, हम ऐसे इतने विनम्र बनाए अपने स्वभाव से कि दृढ़ भी बने, विनम्र बने कि हम समाज के अंदर हमारा शिवाजी विश्वविद्यालय विद्यापीठ एक आदर्श प्रस्तुत करें कि देखिए हमारे जो विद्यार्थी विद्यार्थिनी है, छात्र छात्राएं हैं, ये हम सब लोग समाज में कैसे उठाते हैं। अभी आपके यहाँ अरे कुलगुरु जी बता रहे थे कि कितना काम आप लोगों ने किया है छात्र छात्राओं ने, मैं सब आपको उसके लिए अभिनंदन करता हूँ। आई कॉन्ग्रेचुलेट यू फॉर दैट, आई थैंक यू फॉर दैट ऑल्सो, कि आप एक अच्छा काम करते हैं, समाज के बीच में जाते हैं। कोविड में भी आप सब लोगों ने अच्छा काम किया, और कोविड अब दोबारा आ गया है तो इसके माने जितना आपने पिछले काम किया है, इस बार उससे दुगना काम करने की आवश्यकता है, उससे डबल काम करने की आवश्यकता है। मुझे लगता है कि इस दिशा में हम सब लोग अगर विचार करेंगे तो हम एक प्रकार से एक अपने देश के लिए, अपने विश्वविद्यालय के लिए, अपने क्षेत्र के लिए यू कैन कंट्रीब्यूट ए लॉट, हम बहुत कर सकते हैं, बहुत योगदान दे सकते हैं। उस दिशा में हम सब लोग आगे से काम करेंगे, मुझे ऐसा विश्वास है। मेरे प्रिय छात्र छात्राओं, वास्तव में हम सब लोग आज एक प्रकार से आगे बढ़ने की दिशा में चल रहे हैं, हम एक नई दिशा की ओर बढ़ रहे हैं, और इसीलिए चारों ओर से देश को एक नई दिशा मिल रही है। घर घर में बिजली पहुंच रही है, लाइट पहुंच रही है, घर घर में शौचालय बन रहे हैं, आज जो आज तक थे ही नहीं। और कल्पना यह है हमारे केंद्र सरकार की कि अगले 2-3 वर्षों के अंदर हर एक घर के अंदर नल का पानी, टेप का पानी मिले, अर्थात ये सब काम केवल सरकार करे ऐसा नहीं है, हम सब लोग उस सब काम में सहभागी हों, आगे बढ़े। हमारे कितनी नौजवानों के लिए, फॉर द यूथ देर आर सो मेनी प्रोग्राम्स, स्टैंड अप, स्टार्टअप, मुद्रा, सो मेनी, उन सब चीजों को हम कैसे लाभ उठा सकते हैं, कैसे उनका प्रयोग कर सकते हैं। यू आर ऑल यंग एनफ, और आप सभी समझदार हैं, कोई बच्चे नहीं है। मेरा विश्वास है कि उन सब योजनाओं को हम कैसे उनका एक प्रकार से मैक्सिमम अधिकतम उपयोग कर सकते हैं, और अधिकतम उपयोग करके अपने जीवन को भी अच्छा बनाना और समाज के जीवन को भी ऊंचा उठाना, अगर इस दिशा में आप लोग कार्यक्रम करेंगे, स्किल डेवलपमेंट आदि अनेक चीजें हैं। और सौभाग्य से जो नई शिक्षा नीति है, जो न्यू एजुकेशन पॉलिसी बनी है, उसमें तो हमको इतना स्कोप दिया गया है कि हम बहुत सी चीजें करके अपने को आगे बढ़ा सकते हैं, आगे कर सकते हैं। मुझे लगता है कि हम सब लोग जो छात्र छात्राएं हैं, वास्तव में यही तो उम्र होती है, जो नई उम्र है, युवा है। अब आप कहोगे चांसलर साहब आप कुछ करो, अरे आई एम नाउ 79, व्हाट डिड आई डू, तो मैं तो उतना ही लिमिटेड कर पाऊंगा ना, बट यू आर यंग, आपका अभी यंग ब्लड है, यू आर और एनर्जेटिक। तो उस हिसाब से हम सब लोग एक अच्छे से अच्छा काम करें, और जीवन के अंदर हम सब लोग ये कोशिश करें कि आज हम लोग शुरू से कहते थे कि हमें अधिक से अधिक चीजें सीखनी चाहिए, मैक्सिमम कोशिश करनी चाहिए। तो आज इंटर डिसिप्लिनरी एक शिक्षा नीति में परिवर्तन हो रहा है कि आप दूसरी चीज भी पढ़ सकते हैं, वो भी कर सकते हैं। पहले तो ये था कि नहीं, आप साइंस के साथ बच्चे हैं, बहुत ज्यादा दे देखा है साइंस स्टूडेंट्स, वो बहुत ही अच्छी कविता करते थे मेरे साथ, जो पढ़ते थे लड़के साइंस के, तो आप वो अच्छी कविता करते क्यों ना, इसके माने कि उनको साहित्य भी तो पढ़ना चाहिए ना, उसको भी अवसर देना चाहिए। तो आज एक ऐसा हमारा चिंतन आगे बढ़ रहा है कि उसमें लगातार एक प्रकार से वी हैव गॉट मच स्कोप,
फॉर डूइंग सो मेनी थिंग्स दैट वी वांट टू डू. उसके लिए बहुत चीजें हैं, साधन है, संसाधन है, सब कुछ है, आज तो सब कुछ है. तो इसलिए उस दिशा में हम कैसे अपना उसका मैक्सिमम अधिकतम उपयोग कर सकते हैं, उस दिशा में हम लोगों को सोचना चाहिए. और विशेष करके जैसा अभी सरबुद्धे जी भी कह रहे थे कि हम लोग एक जो बेसिक चीज है, एंड पर्टिकुलरली आई वुड लाइक टू स्पीक टू माय प्रोफेसर्स एंड दिस टीचर्स दैट वी मस्ट बिलीव सम आवर वैल्यूज, आवर इंडियन वैल्यूज, आवर इंडियन इथिक्स, जो हमारा आधार है, जिसके लिए हम जिंदा हैं. उस इथिक्स और उस वैल्यूज के कारण से विवेकानंद ने दुनिया में भारत का नाम ऊंचा कर दिया. आज योग के नाम से प्रधानमंत्री दुनिया में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं. कैसे होगा? तो बेसिक चीजें जड़ में है, रूट्स में वही चीज है कि इथिक्स एंड वैल्यूज, मॉरल वैल्यूज हमारे जीवन के जीवन मंत्र है. उन सबको अगर हमने अपने साक्षात्कार आत्मसात किया, उनको आत्मसात करके हम अपने छात्र छात्राओं को भी उन वैल्यूज को अगर हम इनकल्केट करेंगे, तो निश्चित रूप से मेरा विश्वास है कि हम जिस आत्मनिर्भर और जिस श्रेष्ठ भारत की कल्पना कर सकते हैं, करते हैं, जिसको नाम से आज हमारा शिवाजी के नाम से, छत्रपति शिवाजी महाराज के नाम से यह विद्यापीठ है, उनका भी यही सपना था. और इसी सपने के लिए उन्होंने कैसे विपरीत परिस्थितियों में एक प्रकार से एक देश को एक नई आस्था दिलाई, एक नया विश्वास दिलाया देश को. तो आज उनके भी आत्मा को शांति तभी मिलेगी जब हम उस दिशा में एक अपने को भारत के जीवन मूल्यों पर हमने आधारित और इस प्रकार से आधुनिकतम, आधुनिक ही नहीं, आधुनिकतम, आधुनिकतम ही नहीं, भविष्य में आने वाली भी जो चीजें कल्पना में हो सकती उसमें भी हम आगे बढ़े, उस दिशा में हम छात्र छात्राओं को मार्गदर्शन करेंगे. विशेष करके जब ये सब लोग यहाँ से डिग्री लेके चले जाएं, इसका अर्थ यह नहीं कि आप डिग्री लेके चले गए तो आपका यूनिवर्सिटी से कोई संबंध नहीं, विद्यापीठ से कोई संबंध नहीं, या आप चले गए तो हमारे टीचर्स का, हमारे यहाँ के प्राध्यापकों का कोई आपसे मतलब नहीं है. जैसे अभी आपके बारे में सरस्वती जी ने कहा कि लर्निंग इज लाइफ लॉन्ग लर्निंग, ये जीवन का मंत्र है, ऐसे ही हमारे संबंध भी. ये इसीलिए मैंने देखा कि विदेशी विश्वविद्यालय में एलुमनी का बड़ा महत्व है. उस एलुमनी को जो हमारे पूर्व छात्र है उनका कितना महत्व है, एक दूसरे के संबंध बनाए रखना. आप जहां भी जाएंगे, जहां भी आगे बढ़े, विशेष करके जो ऑलरेडी अपने शिक्षा पूरा कर चुके हैं, पीएचडी करके कहीं जा रहे हैं, एमएससी करके कहीं जा रहे हैं, एमए करके कहीं जा रहे हैं, वो अपने विश्वविद्यालय के प्रति लगाव रखेंगे तो निश्चित रूप से विश्वविद्यालय को एक नया रूप आएगा और विश्वविद्यालय को नया रूप बनेगा, आपको भी आनंद आएगा. क्योंकि जीवन में हम जो कुछ करते हैं आनंद के लिए करते हैं, आनंद ही जीवन का परम चीज है. और उस दिशा में आप सब लोग अच्छा काम करेंगे, यही मेरी भगवान से प्रार्थना है. मैं तो केवल अंत में इतना ही कहूंगा, उसने सब के शब्दों में सुभाषते पंथाना संतु, आपके मार्ग शुभ हो, आपको आगे रास्ते सब शुभ हो. मैं आप सबको एक बार अगेन कॉन्ग्रेचुलेट यू एंड गॉड ब्लेस यू. थैंक यू वेरी मच. धन्यवाद. धन्यवाद सर. आता शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर माननीय कुलपती दीक्षांत समारंभ समाप्त झाल्याची घोषणा करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीत. माननीय नांदवडेकर सर, आभार प्रदर्शन. नमस्कार. प्रेसिडेंट ऑफ टुडेज फंक्शन ऑनरेबल श्री भगतसिंग कोश्यारी, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड चान्सलर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, ऑनरेबल श्री उदय सामंत मिनिस्टर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र, ऑनरेबल प्रोफेसर डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे चेअरमन ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन न्यू दिल्ली, ऑनरेबल आवर बिलव्ड व्हाईस चान्सलर डॉक्टर डी टी शिर्के, प्रो व्हाईस चान्सलर प्रोफेसर पी एस पाटील, श्री जी आर पर्शे, श्री व्ही टी पाटील अकाउंट ऑफिसर, डीन्स ऑफ व्हेरियस फॅकल्टीज, स्टॅट्युटरी ऑफिसर्स present here for the function, member present in online mode, members of parliament and legislative council, mayor, members of various bodies and authorities, respected invitees, president of different organization, heads of departments, principals, directors of different organization, non-teaching staff, the graduating student, parents, media reporter, editors, photographers and students, all stakeholders who are participating in online mode, ladies and gentlemen, it is indeed pleasure for me to
to propose vote of thanks on the occasion of 57th annual convocation ceremony in online mode of Shivaji University. On behalf of Shivaji University Kolhapur, I would love to thank Honorable Sri Bhagat Singh Koshari, Governor of Maharashtra and Chancellor of Shivaji University Kolhapur, for accepting our invitation as a president of today's function and delivering presidential address for today's ceremony. I would like to thank Honorable Sri Uday Saman Sir, Minister, Higher and Technical Education, Maharashtra, for his valuable address to the graduating students of the university. I would like to express my sincere gratitude towards Professor Dr. Anil Sahasrabuddhe, Chairman, All India Council for Technical Education, New Delhi, for his convocation address. I also thank our beloved Vice Chancellor, Honorable Professor D.T. Shirke, sir, for his continuous support and guidance during the function. I extend my thanks to our Pro Vice Chancellor, Professor P.S. Patil, for their valuable input in smooth conduction of this convocation ceremony. Also, on the behalf of the university, I am thankful to the Sri Gajanan Palche, In Charge Director, Evaluation, Examination and Evaluation Board, Sri V.T. Patil, Finance and Account Officer. I thank all the deans of the faculties, statutory officer present here for function. It is my duty to thank member present in online mode, members of parliaments and legislative council, mayor, members of various bodies and authorities, respected invitees, president of different organizations, heads of departments, principals, directors, teaching and non-teaching staff, the students and parents. I am also thankful to all media editors, reporters, photographers on this occasion. I express my sincere gratitude to all the students, all stakeholders who are participating in online ceremony. Last but not least, I am thankful to all graduating students and I congratulate on this occasion of this 57th convocation. It's fair to say that today's ceremony was a great success. So many people have contributed in so many ways to turn this event into a smooth running auspicious occasion. Once again, I thank one and all for joining me in today's 57th annual convocation ceremony. I congratulate all the graduating students. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you very much, sir. Now, may I request Honorable Chancellor, sir, declare that the convocation ceremony is over. Now, I declare that the convocation ceremony is over. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभा राहायचे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे धन्यवाद.